रडू लागली तो खबर आहे. बसली सगळीजण. भगवंतानं शिवजीच्या कानात सांगितलं फराळाची काय अवस्था आहे करून आलोत म्हणे आम्ही. सुरू झाला जागर. भगवताला कोण होतं भरतराजे? इंद्र होता. इंद्र होता. इंद्र इंद्र पकवाद वाजायला या आला. जरा घमेंडात आलता, जरा भूषणात आलता. तो त्याला वाटलं मी अमरपुरीचा राजा आहे, 33 कोटी देवाचा राजा, 222 दिवे होते त्याच्या गाडीला. आपल्याकडे मंत्र्याला एकच होता ना पाहिला, आणि त्याचा भरोसा नसतो कोण्या वर्षी निघण म्हणून. पण पुण्य संपेपर्यंत इंद्राचा दिवा कोणी काढला नाही. 222 दिवे नागरे सरजीजा, 222 दिवे एकट्याला. आणि त्या माणसाला पकवत वाजायला बोलले. शिवजी म्हणले बसा रथात, इमानात बसा. ते जरा भोसखटात आल. कोणाही कीर्तनकाराच्या पकवत कीर्तनात उल्हासानं पकवत वाजणार. मला काही चोंबाळून तुमच्या कोण घ्यायचं नाही. मला मोठ जदा का वृद्ध दिले मालकान. लय काय कायचं तोंड पाहून वाजिणार. वा वा तुला येम असा हानीन सुंबळ्या. तू इंच भर जागा ठाचा नाही लाल करायची. त्या बापाची जी आगिरी का परमार्थ. चला येत नव्हता इंद्र. आठवण काय करून दिली शिवजीनं. इंद्रा जराशी लाज वाटली पाहिजे तुला. लाज 222 पद आहेत मंत्र्याचे. 222 पद एवढ्या मंत्र्याची लाज काढायला ऐक कोणाची मायवेली. सांगितलं तुला लाज वाटली पाहिजे इंद्रा लाज. 124 यत्न करून आम्र शुद्ध होत नाही इंद्रा. आणि 2 मिनिटात चोखोबऱ्याने आम्र शुद्ध केलंय. त्याच्या घरी एकादशीचा जागर आहे. चल अमरपुरीपासून पंढरपुरापर्यंत चंद्रभागेत आंघोळ करूस तरी इंद्र रडत होता. आज उपकाराची फेड करायची वेळ आली. आज उपकाराची फेड करायची वेळ आली म्हणून 222 फौजी ज्याच्या गाडीला दिवे. 233 कोटी देवाचा राजा. कोणते कोणते पद सांग. दोन पद. एक पद इंद्राकडं असे बाळ्या कोण्या दिवशी मारायचा त्यानं सही केल्याशिवाय यम मारितच नाही. हे पद त्याच्याकडे. कोण्या भागात किती पाऊस पाडायचा त्यानं सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. साधे पद आहेत का. असे 222 पद. रडत आले रडत खाली रडत. पकवाद लई मोठी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे का पकवाद. आमचा मित्र पकवादाला लाकूड म्हणला त्याचं धुपणच निघलं. इतकं धुपण निघलं की शेजाऱ्याची डोळे आंधळे झाले. याला लाकूड कसं म्हणता तुम्ही. शंकर बापू आपेगावकर पद्मश्री पुरस्कार भेटलेली व्यक्ती. आता तुम्हाला बॅग येत 80-80 हजाराच्या. पण बापू ज्या वेळेला अमेरिकेत पकवाद घेऊन गेले त्यावेळेला एक धोतराचा अर्धा तुकडा केला आणि धोतरात बांधून अभिमानात पकवाद नेला. काय मोठा आहे पकवाद. तुम्ही आमदार झाले असते तरी तालुक्यात किंमत, कलेक्टर झाले असते तर जिल्ह्यात किंमत. हा पकवाद विदेशात वाजिला तरी तिथं भरतची किंमत. इतका मोठा पकवाद आहे. इतका मोठा पकवाद आहे. आपण याच्यामुळे मोठे आहेत भरत बुवा. तुम्ही कुठेही स्वर काढा, विदेशात काढा तरी तुमच्या स्वराला तिथे किंमत आहे. याच्यामुळे किंमत आहे. इंद्र पकवाद वाजायला आले. नारद स्वतः विना घेऊन बसलेत. महाराज भजन क्षेत्रातलं 2 नंबरचं अनन्य साधारण महत्व देवर्षी नारद होते. भजन 1 नंबरचं केलं शिवजीने. आणि या शिवजीच्या पाठीमागे मुद्देसूद भजन म्हणण्याचा जर स्वराचा ताल कोणाला असेल तर ते फक्त नारदाला होतं. हो. आणि तिसरा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तुंबर. नारद तुंबर. आणि शेवटी नाव आलं शंकराचं सांब गायन करी रे नारद तुंबर. सांब गायन करी.
शिवजीचं नाव तिसरा, खरं तर भजन तिथूनच म्हणता का, भजन करी महादेव, भजन करी महादेवा, भजन करी भगवान शिवजीने केलं असं म्हणायला देत जाईल तुम्हाला मी काय काय नाही, मी 3 तास कीर्तन केलं तरी टिकू देत नाही. विढाला विढाला सुरेल माणसं आहेत, त्याला काही म्हणायला दिलं म्हणजे छान वाटतं, आपल्यालाही आनंद मिळतो चांगलं ऐकायचा, आणि चांगलं म्हणलं पाहिजे, ज्याला गाता येतं का त्यानं चांगलं म्हणलं पाहिजे, मधातच नाही कराळं काढलं पाहिजे, कीर्तन करायचं इचकून टाकलं पाहिजे, त्याचा संसार पेटन. विठाला विठाला विठाला, कीर्तनातलं गायन हे प्रमाणात असलं पाहिजे बरं का. हो, जेवताना लोणचं किती असावं, वरण इतकं लोणचं घेतलं की हात धुणं सर्दी होणं सगळंच. प्रमाणाच्या बाहेर गायलं की असं त्याला कीर्तन म्हणत नसते. प्रमाणात असं गोड. नारद गाण्यासाठी विना घेऊन बसले. सुरुवात रामकृष्ण हरीची नारदांनी केली. नारदाचं भजन रामकृष्ण हरी नव्हतं बरं, नारदांचं भजन नारायण नारायण होतं. पण रामकृष्ण हरी कधी झालं, हे नारदाचा एक शाप संपला रामकृष्ण नामाने. बद्रिकाश्रमला नारद गेले आणि तिथे एक जणांनं सांगितलं, नारदानं सांगितलं, मला मुक्कामच करता येत नाही कुठं. नारद फक्त मधुआरण्यात थांबत होते, जिथं भक्त प्रल्हादावर कृपा केली का त्याच्या व्यतिरिक्त नारदाला कुठेही थांबता येत नव्हतं. कधी कधी पुराण तुम्ही पाहजण पुराण, तुम्ही जर नीट पुराणं पाहिले ना तर आमचे नीट कीर्तन करतील, नाही तर तुम्ही अशी गाफील बसली ना तर मग आमचे गाणेच म्हणतील. विठाला विठाला आमच्या लोकांनी रस्ता सोडून कीर्तन करणं म्हणजे याचा अर्ध पाप तुमच्या सुद्धा बोकांडीवर आहे. हे सुद्धा पापी आहेत ना, कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. विठाला विठाला काय सांगू लागलो. नारदाचा शाप संपला रामकृष्ण नामानं आणि मग तिथून रामकृष्ण नामाचं भजन. इना कधी भेटलाय, 10 जन्म तपश्चर्या केली, 3 जन्म पाण्यात तपश्चर्या केली आणि मग ब्रह्मकन्या प्रसन्न केली, सरस्वती प्रसन्न केली आणि तिला सांगितलं इना पाहिजे. तिनं सांगितलं इना पाहिजे. इना देत असताना काय सांगितलं, नारदा इना देते पण इना घेतल्यावर या हिच्याकडे चांगलं पहा. हो, आपल्या लोकांनी याच्याकडे पाहण्यासाठी चांगलं सांगितलं बरं का. 3 लोकांना पकवा द्या, गायकन कीर्तनकार, जिच्या संग लग्न केलंय तिला बायको म्हणायचं आणि ती सोडून जितक्या भेटत्याल तितक्याला मायन बहीण म्हणायचं. एक बी अभंग पाठ नसला तरी जगातला एक नंबरचा कीर्तन करतो. पण याच्यातलं जर ब्रीद नाही सांभाळलं तर त्याच्यासारखा हरामखोर शेळीचा बोकड्या दुसरा कोणताच नाही. विठाला विठाला
खराई सांगतो कोणाच्याही पाया पडू जाऊ नका. हराम खोराच्या पाया पडल्यावर त्याचं पाप पायातून तुमच्या डोक्यात येते. म्हणून तपासून पाणी पिणं छान केन, गुरु करणापा छान के, पाणी गाळून पेत जा, बिमारी होत नाही. आणि महाराज तपासून पाया पडत जा, हलकटाच्या पाया पडत जाऊ नका. संसार पेटन विठाला संप्रदायचं बिरुदे पंढरीच्या लोकांना हे अभिमान, मग का कोण्या पडत असतील का? पंढरीच्या लोकांना अभिमान नाही, पाया पडाव कंदुरील चालला त्याच्या पाया पडत असतील का? लिंबून कांदा संगच खिशात. आणि म्हणले आमचं ब्रिदे पाया पडायचं, सुंबळ्या नरकाल जाशील ना त्या भडव्याच्या कशाला पाया पडायचं? विठाला विठाला आपल्या संप्रदायात पैसे किती आहेत ते पाहत नाहीत, गाडी किती मोठी आहे ते पाहत नाहीत, विद्वत्ता किती आहे ते पाहत नाहीत. आपल्या संप्रदायात आचरण पाहतात. या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे. गाड्या कोण लोकनाट्यवाल्याला मोठ्या लग जरे आता दादा आपल्याकडे जवळ्याला लोकनाट्य येत होतं, 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला. तुम्ही चांगले बागायतदार शेतकरी, तेवढं जनरेटर आहे तुमच्या इथे. मी चांगली जमीन आहे माझ्याकडे, मला पता अजून काहीच मिळ नाही. मी तर आपलं कोरडोच आणतो जमीन सध्या. लोकनाट्यवाल्याला 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला गणेश बुवा, जनरेटर ठेवाला कैलास बुवा. असतं काय नसतं, पैसे कोणाकडे असतील? संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे, पैशाला नाही. काय सांगू लागलो? रामकृष्ण नामातली ताकद. भजन सुरू केलं रामकृष्ण नामा. महाराज ज्या वेळेला रामकृष्ण नामाचं भजन नारदांनी सुरू केलं, फुलं नाही पडले, तारे पडले. आकाशातले तारे नारदांचं स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत करत होते, स्वागत. एकादशी शुद्धेतली नव्हती बरं, वद्यातली होती. आणि त्यावेळेला ताऱ्याचा प्रकाश पडतो, काय ताकद असेल महाराज अधिकाऱ्यांची. हो आम्ही गेल्या लाईनी जात्यात भजनच आमची तशी चालू भजनात तांबा खातून सुंबळ्या तुला पैसे देणाराच पण घरावर एका दिवशी बॉम्ब पडेल. विठाला विठाला नभीचिया तारांगना. माधव महाराज मगर सांगायचे, तुमच्याकडचं रत्न म्हणजे भारताचंच रत्न आहे, पण तुम्हाला जवळ होते ना जरा. सरस खेडकर आकाशातल्या चांदण्या स्वागत करीत होत्या. भजन झालं, सकाळी 4:15 जागर संपला. एकादशीचा चंद्रभागेची स्नान आटपली, आता स्वयंपाक कोण करायचा? प्रत्येक शान्न पूर्ण स्वयंपाकाला हजर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. कोण हजर, कोण हजर? अन्नपूर्ण हजर. स्वयंपाक आटोपला. वाढायला कोण जगाचा बाप कसुनी या पितांबर. कसलं म्हणजे आचगोचक खवले, कसणे म्हणजे आचगोचक खवणे. आपल्याकडे शेतकरी असा रानात असाच जातो का पोकळ कष्टा? हो अडकण बोरील धोतर येतान तसाच घरी येशील. ते काय भजन अन्नपूर्ण स्वयंपाकाला वाढायला पंढरीतले मालक. तूप वाढायला कोण? पंढरीतली मालकीन. सगळ्याची जेवण झाले, सगळ्याची जेवण झाले. मला सगळ्या देवता निघून गेल्या. आता जेवायचे राहिले चोखोबर आहे, जेवायचे राहिल्या सोयराबाई, जेवायचे राहिले कर्ममेळा, जेवायचा राहिला पंढरीतला मालक, आणि जेवायची राहिली पंढरीतली मालकीन. चोखोबर आहे, त्यांची पत्नी त्यांचा मुलगा असा लांब बसलेले आहेत. स्वयंपाक तिथून चोखोबराने आईसाहेबाला प्रणाम केला. माय माय बापाला वाढा. बाप हा शब्द भारतात पहिल्यांदा वारकरी संप्रदायात कोणी आणला तर चोखोबऱ्याने आणला. बाप हा शब्द बाप पहिल्यांदा चोखोबऱ्याने आणला.
जयासाठी तप धावा, जयासाठी यज्ञ तप, तोरे तोरे मदनाचा बाप, तो हा मदनाचा बाप अगोदरचा शब्द बरं का, नंतर मग बरे बके आले बाप शब्द खूप आले. मी म्हणतो म्हणणं ऐकायचा, मी आधारीव लोकांचं सांगतोय, कधीही भंगिऱ्याचं वाक्य सांगणार नाही कारण ते त्यालाच मिळणार नाही कशातले आपण कशात. कधी कधी मी असं सांगत असताना एक जण मला विचारित होता, आपण होतोच नाही का कीर्तनाला, हे कशातले, म्हणलं राव दिन शेळीन पांदिल चरलं पाहिजे. हे कुपाट्यावर गेलेले येलं फेलं खात जाय तू आपलं तितक्यात धकी जाय, तू कशाला गिरगाव करायचे धोतर होतो तू, तुला बायकोची साडी धुवाची वेळ येईन सुमळ्या, तू आमचं कशालीच की तू, तू वाची जाय ना वाची जाय मग तुला कळल. आणि वाक्य कधी सामान्यांचं नाही सांगायचं, मोठ्यांचं सांगायचं, संगती सुद्धा मोठ्यांचीच करायची. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, दयाचे उत्तरी परी भले, दयाचे उत्तरी परी भले, दयाचे उत्तरी परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाची कुतरी परिभले. वजनदार माणसाचं कुत्र झालेलं परवडते. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. सुकलिया खाती मार, सुकलिया खाती मार, कोंबडीनं दिलेल्या अंड्यातून एक तर पिलू निघावा नाही तर पिराला ठवाच्या कामी यावा. पिलू निघणं पिराला ठवाच्या कामी नाही मग कामाचं नाही. बापू गाडीत आलास म्हणलास आनंद वाटला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चलता चलता चला म्हणलं कारण हे जाताना एकटेच जाणार होते, इकडे जायचं म्हणलं सोपन बोल सोबत घ्या सोबत तुम्हाला गाडी चालवायला. बापाला बसवा जेवायला. आई साहेबांनी सांगितलं धनी मालक इथं नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक एखादी तिने हातवरी करा तिच्या चपलाचं मंदिर बांधी तुम्ही. नवऱ्याला जी बाई धनी म्हणती ती कशी वेल्डिंग झाली तुमच्या जिबेला, कशी वाकत नाही का तुमची जीभ, गंडला आले त्या जिबेला. श्रीमंत श्री चोखोबरायची पत्नी मालकाला मालक आणि धनी म्हणायच्या. महाराज आदर्श घ्यावा लागेल त्या माऊलीचा, धनी म्हणायच्या धनी म्हणायच्या मालक म्हणायच्या. बोल जा नवऱ्याला चांगलं, नवऱ्याला नीट बोलत नाही महाराजाच्या पाया पडत तू, ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळन. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. किंवा तिची देवा वरी झुपल्या हनता यावा.
वासरायला कळत असत, जरा कळत नाही वघरायला. वघरायला कुठं कळत? वासराय ते देवावरील सत्ता. भाऊजी तुम्ही आता सेवानिवृत्त झाले, तुमची आई मला जिजान दाखिले मगाशी, आता इथून पुढचा तुमचा पांडुरंग कोण असेल तर तुमची आई आहे. कारण कोट्यावधी वाऱ्या केल्याचं पुण्य देशाची सेवा केल्यावर प्राप्त होते, आणि आई वडिलांचं दर्शन घेतल्यावर किती वाऱ्या केल्यात हे ब्रह्मदेवाला सांगता येत नाही, इतकी मोठी ताकद आहे. इथून पुढचं रोज श्रद्धेनं वेळ फुरसत ज्याला भेटेल त्याला आईला नमस्कार करायचा, पायाला हात लावूनच करावा असं नाही, माया दिसली की नमस्कार करायचा मनानं. त्याच्यासारखं पुण्य दुसरं जगात कुठलंच नाही. फार मोठी ताकद त्याच्यात. 35 आतल्याला सांगतो, मायबापासारखा देवच नाही. जो मायबापाच्या भडवा पाया पडत नाही महाराजाच्या पडतो तो हरामखोर आहे. तुमचे घरचे आई वडीलच तुमचे खरे देव आहेत. तुम्ही काय आमच्या भीक मागायच्या पाया पडून तुमचा उद्धार होणार आहे? सर्वात मोठं दैवत तुमचे मायबाप आहेत. हो, त्याच्यापेक्षा दुसरं दैवत कुठलंच मोठं नाही. माय धन्याला जेवायला बसवा, बापाला जेवायला बसवा. अहो ऐकलं का? चोखोबा म्हणतात तुम्ही जेवायला बसा. लाव ताट. पात्र टाकले दोन, भगवंतानं डोळे खालीवरी केले ना अग्रेसर, दोन पात्र टाकलेस, पुन्हा दोन टाक. एका सोयीनं गणेश बुवा चार पात्र टाकले. पण चार पात्र टाकल्यावर आता देवानं आई साहेबानं कोण्या पात्रावर बसावं? भरत बुवा मधल्या तिकून एक पात्र शिल्लक, कडीच्या पात्रावर आईसाहेब बसल्या, एक पात्र शिल्लक ठेवलं, तिसऱ्या पात्रावर देव बसले आणि चौथं पात्र शिल्लक आहे. कडीच्या पात्रावर आईसाहेब बसल्या, आईसाहेबाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या मदात एक पात्र शिल्लक आहे, आणि देवाच्या उजव्या हाताला एक पात्र शिल्लक आहे. वाढलं सर, वाढलं आईसाहेबाने बरं का? पंढरीतल्या मालकीनं वाढलं, वाढलं. चोखोबाराने नमस्कार केला, देवा घ्या. भगवान म्हणतात, चोखा ये माय बसा इथं, इथं बसा. चोखोबारा रडू लागले, देवा नकोय, मला मंदिरात येऊ दिलं नाही, आता जर मी तुमच्या बाजूला बसलो तर लोक तुमची पूजा करणार नाहीत, तुमची पूजा करणार नाहीत आता, म्हणून मी तुमच्या जवळ नकोय. काय ताकद महाराज? विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा. आता देव तर आरतूरच बोलत असतील ना, पण मी नाही बोलणार. ए चोखा, माझ्या बाजूला जर जेवायला नाही बसले तर पुढच्या एकादशीपर्यंत पाणी पिणार नाही. कैलास बो देवाचं वाक्य मन चोखबर आहे. देवाच्या उजव्या हाताला बसले. आईसाहेबाच्या लक्षात आलं, आता जर आपण गडबड केली तर चोखोबाची पत्नी आपल्या मधात शेजारी बसती नाही, हे पात्र मालक पुन्हा पलीकडून टाकतील. आवाज दिला, सोयरा. ए सोयरा, नाव सोयरा होत. महाराज विश्वाचा बाप जिच्या मालकानं सोयरा करून घेतला ती सामान्य सोयरा आहे का? काय सोयरा होती आणि बसिलं तिथं. जगाच्या मालकाच्या आणि मालकिनीच्या मधात सोयराबाई जेवायला बसली, आणि विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला चोखोबराय जेवायला बसले. पाहायला गिरगावचा बाळ्या जरी नसेल तरी पैठणचे मालक होते. मी नसू द्या ना, मी नसू द्या, पण मालक होते ना पैठणचे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, जनार्दनी चोखियाची मात, देवी पंढरीनाथ त्या सगळे देवी पंढरीनाथ Oh.
क्या बात है तुमचे विद्यार्थी हे धोत्रने असले होत नीट दिसत येत चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला आणि जे घरी बुडातले डेरे फोडते ते यायच्या भरतीला महाराजाला म्हण घे येणार नीट पण भविष्यातले ज्ञानोबराय तुकोबरायचे सूत्र सांगणारे असतील अभ्यास करा रे लेकराय होत मालकाची कृपा तुमच्यावर हो पाहण्यासाठी पैठणचे मालक होते गुरुजी चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्यासवे जगाचा बाप चोखोबर आहे सोबत जेवायला कोण सांगते पैठणचे मालक पाणी फिरवलंय श्लोक म्हटला हे पांचित लोक श्लोक म्हणतात असं नाही जेवायला बसले दही भात लिंबू रुमने आणायला पाहिजे दहीन भात खा लिंबू खात असतील त्याच्या भाताव पण लिंब भाताव दह्याव कुठे लिंबू घेत असतील बेसरामाच्या फोकान आणायला पाहिजे पंक्तीत बसलेली संप्रदायाचा अपमान करते ते भडवे या बापाची जागिरी का असली श्लोक म्हणायला बरं तितके नावरत नाहीत जेवता जेवता अपमान झाला आणि ताटात उंदीर मला सांगा जेवायला कोण बसले होते रामन लक्ष्मण जाऊ द्या रामप्रभू देव आहेत जरसे दयाळू आहेत पण लक्ष्मण कोणाचा अवतार गजानन भाऊ शेषाचा शेषाचा आणि शेष कोणाचा मालक
सरपायच्या ताटात उंदरानं लगी करणं काय त्याची माय येईली? उंदरानं सर्पाचा रस्ता ओलांडल्या उंदराचा 40 दिवसाचं आयुष्य कमी होत आहे. जिवंत सर्प उंदराला दिसल्या हरिपाठ म्हणीन का देऊ? आणि शेषाच्या ताटात उंदरानं लगी करणं हे श्लोक म्हणणाऱ्याला नालीत बुडबुडू हाणायला पाहिजे. काय श्लोक म्हणला? अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णयो मुच्छतेन या पूर्णाना उदरो सुधा निवारण हितार्थाय त्यक्ताय जायते नय क्रियाना जठरानलो तृप्तावसाया. अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायं व्यव्रतेषु सुधा निवारण. हे पाणी फिरवलं भगवान चोखवराकडे पाहत होते. घ्या चोखवराय. चोखवरायच्या लक्षात आलं आधी देवान घ्यावा. आईसाहेब सोयराबाईकडे पाहत होत्या. घ्या सोयराबाई. पण सोयराबाईला वाटलं आधी आईसाहेबांनी घ्यावा. दोघे घेत नव्हते. कारण सांगू. बाप आणि माय जेवायला बसली फौजी आणि पोरग तिकडे उभं होतं. कसं खा वाटलो बापाला माईला? जगाचा बाप आणि जगाची मालकीने नागरीचं बाजूला जिजा. पण लेकरू फोडचा गोळा तिकडे आहे ना, कसं जेवा वाटत? आईसाहेबांनी सांगितलं सोयरा घे ना ग. जगाचे मालक जसे बोलतील तसे बोलतो. चोखोबराली एकरी बोलायची काय गिरगाव करायची टप्पर आहे. भगवान म्हणतात चोका घे ना रे बाळा घे ना. तर चोखोबरा काहीच बोलले नाही. मालक तुम्ही सुरू करा ना, तुम्ही सुरू करा, मी घेतो. इकडं जगाच्या मालकीने विचारलं सोयरा घे ना ग. तर सोयराबाई काहीच बोलल्या नाही. हात पोटावर टेकलं. भरत पोटावर हात टेकल्याची दृष्टिकोन लक्षात आला आईसाहेबाच्या. वासरू पुढे उपाशी. काय पुण्यवान प्रांतातली माणसं आहेत तुम्ही राजे हो? काय पुण्यवान प्रांतातले. विश्वाच्या मालकानं आवाज दिला कर्म मिळा जी. मायबाप मायबाप शब्द, मायबाप शब्द. ज्वार शब्द कोणी काढला? ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार. मी कायापुरीचा मी कायापुरीचा कायापुरीचा ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार. इतकंच म्हणायचं ज्वार माय बाप ज्वार मी काया पुरीचा. गरण लागत नाही माग मग, कारण काळ विचित्र आलाय. गरण्याला तोंड द्यायला वेळ नाही शहाण्या माणसाला. इतकंच म्हणायचं. मालकाला कळालं बस झालं, काय करायचं? संप्रदायातल्या वक्त्यांनी कधीच चुकीचं बोलायचं नाही. नाही चुकीचं बोलायचं. हा संप्रदाय समतेचा संप्रदाय. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या मुसलमानाला पण किंमत आहे. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. सज्जन नावाचं खाटीक नाही ते तुम्ही. महाराज जीवनभर खोटं बोलला नाही सज्जन नावाचा मुसलमान. म्हणून फौजी त्याला पंढरपुरातला मास मालक माऊस शिकू लागला. सज्जन कसाया विकू लागे मास. Bye.
मी कधी नाही गुन्हेजनाचा अपमान करणार, फक्त त्याने शिस्तीत राहिलं पाहिजे. माईनं कडाल घेतलं तरी ती लाता आणायले आईल माईला, ती माय धनकन आपण देते. ऐकल आज गोड म्हणलं पाहिजे बाय, आपण सोडलेलं प्रमाण म्हणावं, चांगली गोष्ट आहे. सज्जन नावाच्या खाटकाला मा शिकू लागला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद महाराज, चर्मकाराच्या कुळात जन्माला आलाय, पण वारकरी त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. महाराज साध्वी गंगाखेड निवासी जनाबाईने तर कळस केला. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे सिरी. वारकऱ्याला जात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, नाम तोची धन्य. काय सरण नाही, चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चोखोबर आहे, हरिजनाच्या कुळातले होते. कोण पंक्तीला पाहला, काशीत दिलेली शास्त्री पदवी पैठणला तपासल्या जायची. गुरुजी जिजा आणि ती शास्त्री पदवी तपवायसायची ताकद ज्यांच्यात, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ते त्या पंक्तीत उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, आणि जेवे पंढरीनाथ त्या सवे. नाथ बाबा होते, आवाज दिला. ए कर्म मेळा. जी माय बाप, जी 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 जी, या इकडं. जवळ बोलून घेतलं. चोखोबरायला वाटलं पात्रच नाही कुठं बसल, आईसाहेबाला वाटलं पात्रच नाही कुठं बसल. बरं माईच्या आणि बापाच्या पात्रावर बसायला काय हरकत नाही, पण जागाच नाही मधात आणि पुढून बसन तर वाढून कुठून वाढणाऱ्यान कसं वाढायचं. बरं मांडीवर घ्यावा तर लेकरू लहान नव्हतं फौजी, कर्ममेळा मोठा होता. महाराज जन्मदात्या माईनं जरी मांडीवर नाही घेतलं तरी जगाच्या बापानं मांडीवर घेतलं. कर्ममेळा रे कर्म मेळा मांडीवरी, कर्म मेळा मांडीवरी. मांडीवर घेतलं कर्म मेळ्याला मांडीवर. काय परिस्थिती आहे कर्म मेळ्याची, वेळ आता फक्त राहिला 14 मिनिट. हो मापात पाप नसा, डॉक्टर किती मागायचं घ्या, पण आपला बांध आला की आखडं पाहिजे. मधात बदड पडू द्यायला आणि बांध आली यांना द्यायला, गुतलं रुमण तोंडात. इतके दात पडले की दीड एकर राणी ऐकावं लागलं तोंड नीट करायला. विठाला विठाला वा वा वा, चांगली गोष्ट. नंतर 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 म्हणे. वा वा विठ्ठल विठ्ठल क्या विठ्ठल. गणेश बोल जवळ बोलवलं आणि कर्म मेळाला मांडीवर बसिलं. मला संत वाङ्मयातला गाढा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, चोखोबर आहे कितीच दिवस सांगतो. म्हणलं रोज 2 तास 7 महिने सांगेल, रोज 2 तास 7 महिने तरी सांगेल, रोज 2 तास. येडागिड गावचा बाळ आहे तर विद्वान किती दिवस सांगतील. विठाला विठाला मांडीवर घेतलं. मांडीवर काय परिस्थिती होती कर्म मेळाची, ज्या दिवशी जन्माला आले 27 दिवस आईचं दूध पिलं, 28व्या दिवशी पंढरपुरातला मालक मंदिरात निघून गेला, आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. फौजी पाजायचं कोणाला, कोणाला पाजायचं? म्हणून बाई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक मेहूनपूरला जा आणि एक गाय घेऊन या.
एक गाई घेऊन या. संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीसी जाता जाला. काय भीती आहे संसारातली, पोरग कस जगल हो याची भीती संसारातली. आणि चोख बर आहे मेहूनपुरीला आले. या मेहूनपुरीतली मालकीन 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. चोखोबारायच्या मेहुण्याच्या घरच्या अवताला सोन्याच्या शिवळा होत्या. पण ते का असतं माहितीये का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अजून बऱ्याच पैकी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना मेहूनपूरची महती लक्षात नाही. आटोकाट प्रयत्न केले मंत्रालयापर्यंत पाचपूर बाबा, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा, मी साक्षीदार आहे. मी या तुमच्या प्रांतातल्या मंत्र्याला एकदा कीर्तनात बोललो. मला त्यांनी फोन केला 22 दिवसाच्या नंतर त्या मंत्र्यांनी, पण अजूनही दखल नाही. विठ्ठल विठ्ठल काय सांगू लागलो. कर्ममेळा कर्ममेळा संसाराच्या भीतीपीती मेहूनपुरीला आले. चोखा मेहून पुरीसी जाता झाला. बसायला टाकलं बहिणीनं. इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीची इथं गेल्या, जिजाची बहीण इथंच्या देऊळगाव महिला जिजाच्या तायांच्या इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला गिरगावकराची शपथ आहे, तुम्ही तुमच्या बहिणीची इथं दिवाळी पंचमीला राखी पौर्णिमेला जर गेले तर तुमची बहीण गेल्या गेल्या काही चरिती. दादा तो पोरग खुशाले का, दादा तुझी मुलगी खुशाले का, दादा बाबा खुशालेत का, दादा आई खुशालेत का. जगाच्या पाठीवर एकच बहीण जन्माला आली, ती तुमच्या प्रांतातली. तिनं भावाची बायको विचारली. बैसोनी एकांत पुसे गुजमात वैनी शमवंत आहे तकी. दादा खुशालेत कर वहिनी. डोळेच भरून आले हो ताई, सगळे खुशालेत क, पण तुला भाचा झालाय तिल दूध नाही. मग गाय दिली, इथून गाय गेली बुलढाणा जिल्ह्यातून गाय सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याला, मंगळवेढ्याला गाय गेली मंगळवेढ्याला. तर इथून तिथपर्यंत जाणारे श्रीमंत ती डमणी पाहत होते. कैलास बा त्या डमणील सोन्याच्या शिवळा, त्या डमणीचे बैल होते त्याच्या शिंगाल सोन्याच्या शिमशम्या. गाय माग बांधलेली, वासरू ढकलीत ठुल्यालं, डमणीला ढकली असती माग, ढकलीत वासरू ठुल्यालं. रेस्माचे तक्के 2, एका तक्क्याला चोखोबरा, एका तक्क्याला चोखोबरायची बहीण, आणि गाडी हाण्याला चोखोबरायची मेवणे. काय वैभव असेल महाराज त्या काळातलं, काय वैभव असेल. आजही काळ्या मातीशी जो नाळ ठेवीन तो भारतातला देव असेल. काळ्या मातीशी समन ठेव जा. वारकरी संप्रदायातल्या पूर्ण आधारीव लोकांनी काळ्या मातीशी समन ठेवला. हो एक जण म्हणला माणसं कीर्तनाला कश काय नाही आली रे मूर्ख येत. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय. हा मोकार लोक आहेत. म्हणलं तू मोकार आहेस. कॅनलला पाणी सुटल्यावर शेतकऱ्याला दारे धरू दिन सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का. हा तू मोकार आहेस म्हणलं कीर्तनकार. दारे धरायचं सोडून ते कसं येतील इकडं. आणि तू सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का सुंबळ्या. बोकड्यास का तू हिवराचा पाला खाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शेतीची नाळ ठेव जरा जू. शेतीवर प्रेम करा. ज्याच्या नावानं ईदभर सातबारा असेल तो भारतातला राजा असेल. शेतीवर प्रेम करा, काळ्या माईवर प्रेम करा. गरज आहे काळाची, फार गरज आहे. आणि ही गाय पंढरपूरला गेल्या, चंद्रभागेचं पाणी पेली, आणि चोखोबऱ्याच्या दारात उभी राहिली. चोखोबऱ्याने ज्या वेळेला गाईचं वासरू सोडलं त्यावेळेला वासरू आखडच नाही. नको म्हणले आपण दूध काढीत नाही. महाराज गाय एवढं दूध देत होती, एवढं वासरू माठीमागं सरल्यावर
मग आपण मग त्या धाराखाली लागायच्या आणि तो चोख बऱ्यान खाली पात्र धरायचं. मग गायीचं सड हातात धरलंच नाही, कारण चोखोबर आहे ते होते की गाय फक्त वासरासाठी दूध देते आपल्यासाठी नाही. असा जगातला एकमेव व्यक्ती ती फक्त चोखोबर आहे. ते आपल्यासारखं थोडंच होतं. आपले तर आपल्यातले तर असे काही पांचट माणसं मी एका घरच्या माणसाचीला कधीच चहा पिलो नाही. जिजा त्याच्या इथं 14 म्हशी 15 गाई पण त्याच्या इथला कधीच चहा पिलो नाही. ते इतकं भिकारचूट होतं. आता म्हशीचं दूध काढताना सड कोरडं झाल्यावर खालचं दूध लायतेच ना ते बकेटातलं. ते दूध नव्हतं लाईत हो. म्हणून मी त्याच्या इथला चहा तर पितच नाही पण दूध नाही काहीच पिलं नाही. हे म्हणलं हे भंगीरे. आणि तिसऱ्या दिवशी तर वघारू मारायचं ते. आणि गळ्यात त्याच्या खपक्या माळ. म्हणलं तुला नरकाला नेणार देव कस काय. अरे तू बकेटातलं दूध पण सडायला लाईन, तोंडातलं पाणी लाई, तू दूध काढी, तू वघारू मारी, तू सुंबळ्या. पुढच्या जन्मात या म्हशीचं वघारू तुला करणार देव. चोखो बरे होते. शेळ्या पाळणार बी काय कळले बाका माणसं. पिले डालाखाली झाकलेले आणि शेळी रानातून आली की तिकडे बांधणे असं तंगडं ओरडं केलं. मी बसलो म्हणून हे सांगायला इथं असते. आणि चट शेळी पिळून घ्यायची आणि नाही दूध द्यायला खालून चपका. आणि सगळं दूध काढ्या मग पिले सोडायचे. काय राखेल पितीन का ते आता. अरे माणसं नाडाय काय करतील काही मिळत नाही. कशा असं देत बघा ना तुम्ही. का कमी हुशार आहेत का. एका माणसानं आम्हाला जेवायला जेवायला बोललं. फौजी गेलो मी कीर्तन नव्हतं. म्हणलं चला जेवून घेऊ. गेलो जेवायला. जेवायला गेलो तर कुरडाया पापड्या भजे गिजे सगळं होतं. आम्ही जेवलोत मग त्या बाईनं दोघी जणी शेजारनी बनल्या. दोघी जणी स्वयंपाकाला आणि ती एकटीच होती. तिघीनं स्वयंपाक केला. उंटाळण्यासाठी बसलोत पण बाहेर काहीतरी फोन आला म्हणून निमित्त गेलो तर पाहिलं त्या वसरीत बसलेल्या तिघी जणी जेवायला बसल्या. तर त्या यजमानाला मी विचारलं का हो त्या तिघी जणी जेवायला बसल्या एकीच्या ताटात भजेत नाहीत. ते म्हणला जिच्या ताटात भजे नाही का ती माझी बायको आहे. म्हणलं त्या भजे खात नाहीत का. नाही म्हणला खाती ना पण तळतानाच खाती. ती तळतानाच खाती त्याच्यामुळं ती गार झाल्यावर खात नाही. वा वा कशा असं देत पाणी. असे दूध काढणारे ना असे स्वयंपाक करणारे. या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहना राज्यातल्या प्रांतातल्या भूमातेवरचा चारा खाणारी गाय मंगळवेढ्याला दूध देत होती. आणि त्या दुधावर कर्म मेळा वाचले. कोण कर्म मेळा. महाराज झाल्या झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळ. झाल्या झाल्या भजन करीत होता तो. झाल्या झाल्या. आणि ह्या लेकराला दूध कोणी दिलं गणेश बुवा. इथल्या गायीनं या मेवणा राजाच्या गायीनं दूध दिलंय. आणि त्या कर्म मेळ्याला मांडीवर घेतलंय. काय ताकद आहे महाराज या लोकांची. देवाच्या मांडीवर बसायची ताकद. देवाच्या मांडीवर. देवाच्या मांडीवर कर्म मेळा बसले. काय हिंमत. काय चोखो भरायचा अधिकार. स्वर्गातला अमृत शुद्ध केले. काय चोखो भरायच्या पत्नीचा अधिकार. इथं कोण्याही बसलेल्या माणसाला 11 लाख रुपये जर कोणी दिले तर महिनाभर लुगडं नेसतं का. 11 लाख रुपये जर कोणी दिले तर लुगडं नेसतं का. नाही. 22 लाख दिले तर घरात नाही नेसायचा. बंध्या तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून नागरे सर. नेसंग का कोणी. नाही. पण आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोणी दिवशी भीक मागायला लावायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. देशमुख बुवा ते 27 दिवस लुगडं नेसलाय. चोखोबाची बहीण झाला सारंधर बहिणी उघडा दार. कशासाठी. या सोयराबाईचे कपडे धुण्यासाठी. काय योग्यता आहे लोकांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय महिमा. हरी भक्त थोर भूमंडळी
प्रमाण तुम्हाला देतो, 5 मिनिटात एक मुद्दा सांगतो, पूर्णविराम करतो. एका माणसाकडे एक माणूस गेला. तो माणूस अशा माणसाकडे गेला की तो माणूस तरी तर नुसते चोखोबर आहे जरी बोलले तरी पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटेल. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. क्या बात आहे वा. तिथंच राहा, पटका बांधू नका. नाही, आवर्जून कीर्तन करा. तुम्ही गुणीजन माणसं आहेत, गायनातले तज्ज्ञ आहेत, का नाही करा तुम्ही कीर्तन? आमच्यासारखे भंगिरे गळ्याचे करायले. तुम्ही तर स्वरातले राजे आहात, आम्हाला कुठं गाता येते? आहे का ना? आता मोबाईल 550 चालू येते, त्यांना कट केले. माय लेकराला म्हणत असती मर मेल्या. ऐक नाही. दिवसभर दर्शन घेतले, साधू बोलला नाही. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली, पहाटे दर्शनाला. ए काय रे, काल 550 बाऱ्या दर्शन घेतलं, काय माझ्याकडे? मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. स्वर्ग मूर्ख आहे की काय रे, म्हणे तुला स्वर्ग कसं भेटन? दिवसात 20 कटे वळेस बिडायचे. नाही वळे मी रे, सांगायला लागलो. तुला स्वर्ग कसा भेटन रे? ते म्हणलं काही म्हणा, पण मी तुमच्या पाया पडायला आलो, मला स्वर्ग पाहिजे. हॅलो बाहेर साधू साधूच होता. हो, 5 रागीट लोकांपैकी एक. शीघ्र कोपी म्हणतात त्याला, शीघ्र कोपी. त्यानं रागावणं सहज आहे की तुमच्या मायासारख्यानं रागावणं म्हणजे बुक्या खाणं. काय गावऱ्या खाशीन का पपेची माय कशी जगीशीन? हो, टाईमला फाट्यावर गाडी नाही न्यायला आली की निघाला वापस. जाय बोमलच तुझ्या जाग्यावर दुसरा महाराज, कशाला ताण घ्यायला? लोक का इतके इडे आहेत का? नको येऊ. तू इकाशी लोकायची वनारशी. जनतेच्या नाही नादी लागायचं महाराज, जनता आगे मोळाच्या माश आहे. हे धुपण आणल्यावर कांदा काढू देती, आणि धुपण गेल्यावर गंध लावणार पण तसं ती. म्हणजे आपल्या लोकांनी इतका तन काढणं कामाचं नाही. आपल्याकडून लोकांनी नम्रता शिकाव, आणि आपल्याला जर तनका येत असेल तर आपण पिराला कापायच्या पण कामी नाही. आपल्याला नसावं तनका. सांप्रदायात ज्या माणसाला अति तनका आला त्याचा दिवाळी जायचं लक्षण आहे. असं समजायचं दिवी जायची वेळ आली, तेल संपायची वेळ आली, नाही तनका आला पाहिजे. आणि आपल्याला कशामुळे तनका? पकवा द्यायला वाटतो का माझ्यामुळे संप्रदाय? नाही. गायकामुळे संप्रदाय का? कीर्तनकारामुळे संप्रदाय का? हे तिघं नाही बसले आपलं काय चालत? येड्या बाबळी चालू द्यायचं का महाराज? आपल्या तिघांमुळे संप्रदाय नाही, यांच्यामुळे आपण तिघं येत. भजन क्षेत्रातला वारकरी पकवाद्या आणि कीर्तनकार श्रोत्यामुळे, म्हणून तर महिषाची मूर्ती. हा, आपल्याला आम्हाला नाही तनका यायला पाहिजे, आम्ही जरा हिशेबात राहिलं पाहिजे. पैसे पैशानं अंग झटकीत असेल तर पैसे लई लोकांकडे. हो, मी पाहून आलो मुंबईला, 9.5 कोटीचा बंगला. हो, म्हणून हा गाव पणा लय पैशाचा गर्व धरून असं नाही केलं पाहिजे. मला ही गाडी येईन, मला ती गाडी येईन. बस मुकट्या त्यापेक्षा चोरायला भारीच आहे. आमच्या लोकांनी हे नाही सांगायचं, हे आमच्या लोकांनी फक्त आचरण आणि विद्वत्ता लोकांना दाखवायचे. पकवादातले बोल तुम्ही लोकांना दाखवायचे, ही तुमची श्रीमंती. स्वरातले मर्मज्ञ माणसांतरे तुम्ही विश्वातल्या लोकांना कुठल्या अभंगाला कुठला स्वर लावा याची कला, याची विद्वत्ता. कला शब्द चुकीचा, माफ घेतो, वापस घेतो मला. याची विद्वत्ता तुम्ही दाखवायची, ही तुमची श्रीमंती आहे. शास्त्र आणि पुराण वाचून लोकांच्या पुढे सांगायची, ही आमची श्रीमंती आहे. कुठल्या अभंगाला कुठला स्वर असा? राम वनवासाल चालले स्वर लावला, कसा मला टाकून गेला राम. थांब 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 थांब, तुला बोकड्या कापायच्या आधी तुलाच कापू फिराला. असं कसं जमत बरं काय का नाही? निळा म्हणे नवरस देख,
निळा म्हणे नवरस देख जाणती गायक चतुरती. अभंगाची अर्थदृष्टी पाहून वक्ता बोलत असताना त्याचा भेद छिन्न देऊन त्याला अनुसरून जो स्वर लावित असतो त्याला वारकरी संप्रदायातला गायक म्हणत असतात. इकडं काढण तिकडं घातलं बोंबले तो तिकडं जायला पाहिजे लोकनाट्यात. इकडं कशाला विकू शकतो, कामाचं नाही. भगवान गोळणीच्या घरी गेले आणि वापस झाले. यशोदिनीच्या लकस काय वापस आला, गोपी घरीच नव्हती. एक लगेच म्हणला गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं तो हा व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची तुझ्याजवळ खपक्या मोबाईल आहे भितडासारखा. फोन करून जाय ना सुमले असं काही म्हणत असते नाही. पाय पडे महाराज मला स्वर्ग पाहिजे. शीघ्र कोपी साधू. कोण साधू? हे साधू एके दिवशी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमावर गेले ते. महाराज दोघांची विद्वत्तेत अशी इद्दुलतीसारखी चपळता होती. राग आला आज महर्षी प्रभू रामचंद्राचे कुलगुरु कोण? वशिष्ठ. वशिष्ठाला आज मारणार मी. नागरे सर कुराड घेऊनच गेलं म्हातारं वशिष्ठाला मारायला जिजा. पण संध्याकाळची वेळ अशी 11:30, 11:30 वाजली. कळायला पाहिजे गिरगावच्या बाळूला आता त्याचे जेवणं खावणं झाले चिंतन आटपलं. दोघं पती पत्नी गप्पा करीत बसले. खरं तर झोपायची वेळ होती पण गप्पा करीत बसले. महर्षी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी गजानन बुवा दोघं जण बोलत बसले. आणि मारायला गेलेला साधू कोण पुढे ऐका. आतमध्ये चर्चा झाली. बाईनं मालकाचे पाय चुरत होत्या. ती बायको होती त्यांची म्हणून नवऱ्याचे पाय दाबीत होती. बायको होती ना त्यांची पाय दाबीत होती. ती तळताना भजी खात नव्हती. मालक काय ग? अहो एक विचारू तुम्हाला. या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकात सर्वात तपस्वी मोठा कोण? नाव कोणाचं सांगितलं? कुराड घेऊन मारायला येणाराचं. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी विश्वामित्र. विश्वामित्रासारखा तपस्वी जगात मोठा कोणीच नाही. गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ सांगतात प्रिये या विश्वात जर कोण तपस्वी असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र. फौजी काय वाटलं असेल विश्वामित्राला? जगात एक नंबरचा पृथ्वीवर जितके देश आहेत सर्वात जगात एक नंबरचा तपस्वी कोणतं विश्वामित्र? पुढं ठुलेल्या कुऱ्हाडीचं पाणी झालं, लोखंडाच्या कुऱ्हाडीचं पाणी झालं. आणि बंडूबुवा ते पाणी हातावर घेतलं आणि संकल्प सोडा. आणि विश्वामित्रानं मध्यरात्री संकल्प सोडून आशीर्वाद दिला आपण ब्रह्मऋषी होतान. ब्रह्मऋषी चंद्र सूर्य येतोपर्यंत ती पदवी कोणी पुसू शकत नाही. महाराज पुढच्याचं बी अंतकरण किती मोठं होतं. मारायला येणाऱ्याला जगातला एक नंबरचं. आणि खरंच होतं ना, ते काही खोटं नव्हतं. ते लोक काय उगा अवस्थ थोडी बोलत होते. वशिष्ठांचं वाक्य आहे. आणि विश्वामित्रांनी आपल्याला पदवी देवा. भरत बुवा डोळ्यातून पाणी आलं, डोळ्यातलं पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडा तुम्ही राजर्षी होताल. मग जगातला एक नंबरचा क्षत्रिय महाराज राजर्षी झाले आणि वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. आणि या वशिष्ठाच्या भेटी करता एक जण आलं, मला स्वर्ग पाहिजे फौजी. 6 महिने दर्शन घेतलं, मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. धुनकून दिलं भरत बुवा पण ते ऐकत नव्हती. विलीर गेलं होतं. मला स्वर्ग पाहिजे, जीव घेतला तरी हरकत नाही, स्वर्ग पाहिजे. रागरागच कंबर धरली एके दिवशी. अशी कंबर धरली आणि संदेश वरी फेकून दिलं. वरी फेकल्याबरोबर स्वर्गात जाणार पण स्वर्गाची शेवटची पायरी आहे यमाचं डोकं. सगळ्या पायऱ्या ओलांडता येतात पण स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय जाता येत नाही. म्हणून जगा काळ काय हे उगे नाही लिहिले. आमचे लोक नुसतेच म्हणते जगा का विचारावं कशात आहे, धोतर पिवळं होईन ऐकलं आहे कधी कधी. म्हणून आपल्या क्षेत्रात सांगितले पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून कीर्तन
फसुनी लोकायला ग्रंथ पाचन मग कीर्तन करायचं. संधी शिवारी फेकले या माणसाकडे तळकाडी येऊ देत नाही. आणि खाली याची काय ताकद आहे? ही पोकळी खाली होती ती का विश्वामित्रांनी फेकले आणि ते वरून ओरडलं, महाराज स्वर्ग मिळत नाही होती वरी, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाचे शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली आणि दुसरी सृष्टी तयार केली स्वर्ग, त्यांचं नाव विश्वामित्र. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. एका देशी सेवकाला त्यांच्या या सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर आपल्या मायभूमीला ते परत आले हा मोठा गौरव आहे आणि त्या गौरवाचे साक्षीदार आदरणीय शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. माझ्यासारखाच पायाचा आजार असल्यामुळे त्यांना बसावं लागतंय, तसे ते खुर्चीवर लेत लोक येत. चोखवराच्या कृपेने अशाच तुम्हाला खुर्च्या भेटावं आणि तुम्ही जनतेचं काम चांगलं करावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. निश्चित तुम्हाला खुर्ची भेटावं, माझ्या मेहुणा राजाचं मंदिर बांधा, चांगलं होईल, मंदिर चांगलं करून. आदरणीय पाचपूर बाबाला जास्त आनंद होईल. हो हो, नाही पण आता मंदिर हो एकदा छान, त्याच्यासाठी जरासं तळागाळाला लागा, देव तुमचं चांग. निश्चित भगवंतानी तुम्हाला खुर्ची द्यावा ही चोखोबऱ्याच्या चरणी. आता आमच्या हातात नाही, मग मतदान बी नाही तुमच्या जिल्ह्यात नाही. वा वा काय विषय बर साहेबांनी धन्यवाद. वा काय मोठा अधिकार महाराज विश्वामित्रांचा. गणेश बाबत झालं ना तराजे काय त्यांचा महिमा वान वारंवार. आदरणीय महाराष्ट्रातली बुलंद तो भरत महाराज पठाडे मृदंग क्षेत्रात कैलास बो असतील, गणेश बो असतील, देशमुख बो असतील, आदरणीय सोपान महाराज असतील, आमचे बंडू महाराज, ही संस्थेतली विद्यार्थी चोपदार विणेकरी सर्वांना प्रणाम करतो. आदरणीय नागरे सर सुद्धा या ठिकाणी आलेत, शिवानंद जाय भाई साहेब सुद्धा येणार होते पण कामानिमित्त आले नाही. आमचे जिजा जगनरावजी लाटे तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, आज आलेत बी. गिरगावकराच्या धसकीनंच इतक्या वेळ मांडी घालून बसलेत बी. जिजांना धन्यवाद. या वयाळ कुटुंबाच्या या सुखद कार्यक्रमाला, हे आनंद उत्सव आहे, या आनंद उत्सवामध्ये तुम्ही आलेली जमलेली विष्ट मित्र सजन सखे, तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे चोखोबरायचे श्रोते आहात, तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो. आणि नेमाने साऊंड शेलोड हे चांगलं साऊंड वा छान आहे. धन्यवाद. घे रे कॅमेऱ्यात त्याला, चांगले लोक घेत जाईन कॅमेऱ्यात, देव तो चांगलं करीन. कॅमेरेवाल्याला बी धन्यवाद. कीर्तन टाकी जाय ते प्रमाण टाकी जा व्यवस्थित, काही बी टाकी जाऊ नको, कष्ट्यात इंजेक्शन आलं काय म्हणलं ना असं काय नको टाकी जा. चला उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. साहेब दोन तास होऊन गेले त्याच्याकरता आता मी रजा घेतो. विठोबार सिंगल
दोन मिनिट सर्व शांत बसा. समाधान महाराज या जरा इकडे आभारपूर दक्षिण करा. या ठिकाणी हॅलो हॅलो माजी आमदार शिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर ही या ठिकाणी सेवानिवृत्त फौजीचा या ठिकाणी सत्कार करत आहे. तसेच आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर हे सुद्धा सैनिकांचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.